शांभा आणि मी श्रद्धा शांभा. आणि आम्हाला हे बाळ गोंडस बाळ 5 मेला झालं आणि आम्हाला हे हॉस्पिटलचं नाव म्हणजे आमच्या आईवडिलांपासनं माहिती आहे की माझे भाऊ बहिणी सगळे इकडेच मेडिकल हॉस्पिटलमध्ये झालेले. हिच्या ताईची मिस्टर वगैरे आमच्या रिलेटिव्समध्ये आमच्या ह्याच्यामध्ये सगळेच महेश बेडेकर आय मीन बेडेकर हॉस्पिटलमध्येच झालेले. ह्यांच्या वडिला महेश बेडेकरच्या वडिलांनी आमच्या भावाचं वगैरे डिलिव्हरी केली आहे. माझी नीससुद्धा इकडेच झाली जुई शानबाग. आणि आता आमचं बाळ पण म्हणून आम्ही ठरवलेलं की यायचं तर बेडेकर हॉस्पिटलमध्ये जायचं आणि इकडेच करायचं आमची डिलिव्हरी. त्याप्रमाणेच आम्ही प्लॅन करून व्यवस्थित फॅमिली प्लॅन केली. आणि महेश बेडेकर सर इज व्हेरी 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 हेल्पफुल आणि कधी कशाही गोष्टीला ते नाही नाही बोलत कधी. आणि जेवढं त्यांचं बिझी शेड्यूलमध्ये पण एवढं टाईम आम्हाला ते द्यायचे आणि सगळं गोष्टी माझं ऐकचे. स्पेशली मी खूप त्यांना त्रास दिला तरी ते कधी असं काही बोलले नाही मला. नेहमी ते शांत करायचे मला. मी पॅनिक व्हायची तेव्हा पण शांत करायचे. त्यांचं तोंड बघितलं की असं वाटायचं बाबा एकदम रिलीफ टाईप्स. हो, खूप विश्वास ठेवण्यासारखे व्यक्ती आहेत ते आणि खूप चांगले व्यक्ती आहेत. मेन म्हणजे डॉक्टर वगैरे प्रोफेशन वेगळी गोष्ट आणि एक पर्सन ह्युमन बिईंग म्हणून खूपच चांगले आहेत. आणि आता इथे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या डॉक्टरांशी पण आमचा संपर्क आला आणि बोलणं वगैरे झालं. त्याच्यावरनं पण आम्हाला कळलं की बाळाचे डॉक्टर पण तितकेच चांगले आहेत. ते पण खूप छान करून बोलतात आणि समजावून सांगतात सगळ्या गोष्टी. अनावश्यक काही म्हणजे असं आम्हाला कधीच सांगितलं नाही की बाकीच्या हॉस्पिटलसारखं हे करा ते करा हे टेस्ट करा ते टेस्ट करा असं कधीच सांगितलं नाही आम्हाला. अनावश्यक गोष्टी करून नाही घेतल्या आमच्याकडनं ते. त्याच्यासाठी नेहमी आम पुढे पण पुढची जनरेशन पण आमची बेडेकरमध्येच हो अशी आमची इच्छा आहे. फॅसिलिटी वगैरे तर एकदमच चांगली होती. म्हणजे कधीच आम्हाला असा प्रॉब्लेम झाला नाही. छोट्या मोठ्या गोष्टी इकडे तिकडे होतातच सगळ्याच हॉस्पिटलमध्ये. पण ओव्हरऑल ज्या फॅसिलिटीज इकडे आहेत म्हणजे पेडिट्रिशियन पण एकाच ठिकाणी आणि गायनॅक पण एकाच ठिकाणी आणि असिस्टंट डॉक्टर्स पण ते कधी येऊन कधी काही सांगितलं तर क्विक रिस्पॉन्स म्हणजे विदिन अ मिनिट ते येऊन आम्हाला सॉर्ट आउट करतात जे काय आहे. आणि नॉलेजेबल आहेत व्यवस्थित एक्सपिरियन्स्ड आहेत. स्पेशली प्रिया अँड पूजा दे बोथ आर व्हेरी हेल्पफुल. माझं बरोबर जे सी सेक्शन मध्ये होते प्रिया मॅडम पूजा मॅडम अँड अश्विनी मावशी आहे आणि मॅडम पण होते. सो त्याला पण एवढं माझा हात पकडून थ्रू आउट माझं ऑपरेशन होईपर्यंत हात पकडून ठेवले होते. एवढं कॉन्फिडेंट क्रिएट केलं माझ्यासाठी सराउंडिंग असं क्रिएट केलं की मला असं वाटलं नाही की मी हा बाबा सिझेरियन माझं चालू आहे तिकडे. हा असं नाही वाटलं मला कधी. नंतर डॉक्टर तर आल्यानंतर तर मी एकदम असं चांगलं वाटलं. जेवणाची सर्विस म्हणा किंवा क्लिनिंगची सर्विस किती म्हणजे व्यवस्थित त्या त्या वेळेला येऊन ते लोक क्लिनिंग पण करतात. जेवणाची वेळ एकदम व्यवस्थित ठेवतात आणि जे जेवण हॉस्पिटलमधनं आम्हाला म्हणजे असं हॉस्पिटलचं वाटतच नाही जेवण. घरचं जेवण तुम्ही जे प्रथा ठेवली आहे की पहिल्यापासून की घरीच त्यांच्या महेश बेडेकरांच्या घरीच जेवण बनवून जे ते सगळ्यांना देतात ते म्हणजे पेशंट नाही समजत आम्हाला. इज लाईक दे ट्रीट अस एज अ फॅमिली मेंबर्स. सो दॅट इज व्हेरी गुड. आणि रूम पण एकदम असं क्लीन आणि खूप प्रकाश जे इथे बाहेर झाडं वगैरे लावलेली आहेत म्हणजे त्याच्यावरनं इतकं प्रसन्न वातावरण आहे. ते सगळ्या गोष्टींना तर खरंच क्रेडिट जातं बेडेकर फॅमिलीला पूर्ण. कारण की नुसताच महेश सरांचा नाही हात माहिती आहे की त्यांच्या पूर्वजापासून त्यांनी ही प्रथा चालू ठेवली. तर दॅट इज रिअली गुड. म्हणजे खूपच चांगलं थिंकिंग आहे त्यांचं. तर नक्कीच खूपच हेल्पफुल झालं आम्हाला. आणि ऍडमिन डिपार्टमेंट असो कुठलंही डिपार्टमेंट असो तुमच्याकडे व्हेरियस डिपार्टमेंट असते सगळ्या डिपार्टमेंट्सनी व्यवस्थित त्यांच्या त्यांच्याप्रमाणे कॉपरेशन दिलं आम्हाला. आणि या कोरोना सिच्युएशनमध्ये इतकं आम्हाला कॉपरेशन दिलं त्याबद्दल खरंच खूपच थँक्यू. म्हणजे आम्हाला एकदा बाळ झाल्यानंतर इतकं वाटत होतं की कधी भेटावं कधी भेटावं म्हणजे राहत नाही तरी पण तुम्ही खूप मला आम्हाला सपोर्ट केलात समजून घेतलात. तर खरंच थँक्यू सो मच. थँक्यू.